पूर ओसरला असला तरीही नागरिकांनी पुराच्या दूषित पाण्यात जाण्याचं टाळावं, जेणेकरून साथीचे आजार टाळता येतील असं आवाहन पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लता त्रिंबके यांनी केलं. ऑगस्ट 2019 रोजी शासकीय कार्यालय जरी बंद असली तरी देखील आपण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या तीनही दिवशी कमला नेहरू हॉस्पिटल व इतर पुणे मनपाची ही हॉस्पिटल सुरू ठेवण्यात आलेली आहेत. तसेच कोणतेही प्रकारची औषधाची गरज भासल्यास तीही पुरवण्यात येणार आहेत. एस्पेशली जेव्हा पूर ओसरून जातो त्यावेळेस या ज्या पुराच्या पाण्यामध्ये प्राण्यांचे मलमूत्र मिसळले जाते, उंदीर गोष्टींचा प्रादुर्भाव असतो, त्यामुळे बरेचसे साथीचे आजार पसरण्याची शक्यता असते. तर यासाठीही आपली यंत्रणा सुसज्ज असून त्यासाठी लागणारे औषध योजना किंवा औषध साठा आपल्याकडे करण्यात आलेला आहे. व एस्पेशली 5 वर्षापूर्वी असे पाहण्यात आले होते की जेव्हा मुंबईमध्ये पूर आला होता त्यावेळेस लेप्टोस्पायरोसिस हा मेन आजार पसरून बऱ्याच जणांचे मृत्यू झाले होते. तर याला आपण प्रतिबंध घालण्यासाठी आपण उपाययोजना केलेल्या असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कॅप्सूल डॉक्सीसायक्लिन या गोळ्यांचा साठा आपण जास्त प्रमाणात येथे करून ठेवण्यात आला असून तशी गरज भासल्यास आपण तो रुग्णांना उपलब्ध करून देणार आहे. तरी सर्व ॲज अ आरोग्य अधिकारी सर्व नागरिकांना माझे असे नम्र आवाहन आहे की पूर जरी ओसरलेला असला तरीही या दूषित पाण्यात जाण्याचे आपण टाळावे, जेणेकरून हे साथीचे आजार आपल्याला टाळता येतील. एकीकडे पावसाने हाहाकार माजवलाय आणि दुसरीकडे बीड जिल्ह्यात मात्र पाऊस नाही. पाऊस नसल्यानं शेतकरी पुरता त्या ठिकाणी अडचणीत आलाय. त्यातच पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय. अंबाजोगाई, केज या शहरांसह बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील पाणी साठा गेल्या वर्षापासून मृत साठ्याखालीच आहे. पाहुयात